नमस्कार. आज चैत्र शुक्ल प्रतिपदा शके 1938 गुढीपाडवा. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. नववर्ष स्वागत यात्रेत पाणी वाचवा संदेश. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी शीळ इथली खदाण पालिकेला देण्यास वनविभागाची मंजुरी. आणि ठाणे वार्ताचं 22व्या वर्षात पदार्पण, आता मोबाईलवरही उपलब्ध. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. सर्वप्रथम हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्रात गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. शालिवाहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून झाला. शालिवाहन नावाच्या कुंभार समाजाच्या मुलानं याच दिवशी मातीचे सैनिक बनवून त्यावर पाणी शिंपडलं आणि त्यांना सजीव केलं. याच सैनिकांच्या मदतीनं त्यानं शत्रूशी सामना केला. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला. आजच्या झोपलेल्या चैतन्यहीन समाजाला जाग करण्यासाठी अशा शालिवाहनांची आवश्यकता आहे. गुढीपाडव्याच्याच दिवशी श्रीरामचंद्रांनी वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केलं होतं. वालीच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेनं घरोघरी उत्सव साजरा करत गुढ्या उभारल्या होत्या. आजही महाराष्ट्राच्या घराच्या अंगणात गुढ्या उभारण्याची प्रथा प्रचलित आहे. त्यामुळं या दिवसाला गुढीपाडवा हे नाव मिळालं. घराच्या अंगणात उभारलेली ही गुढी विजयाचा संदेश देते. गुढी म्हणजे विजयी पताका. या दिवशी कडुलिंबाची पानं चावून खाल्ली जातात किंवा जेवताना कडुलिंबाचं चूर्ण करून त्यात काळी मिरी, मीठ, हिंग, जिरं आणि ओवा हे पदार्थ मिसळून खाण्याचीही पद्धत आहे. मंदिरात कडुलिंब आणि साखर प्रसादाच्या स्वरूपात वाटली जाते. कडुलिंब कडू असतो पण आरोग्यासाठी लाभदायक असतो. त्याचं सेवन करणारा नेहमी निरोगी राहतो. मंदिरात मिळणाऱ्या साखर आणि कडुलिंबाच्या प्रसादामागे मधुर भावना असते. जीवनात सुख दुःख कधीच एकटे येत नाहीत. सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख दडलेलं असतं. थोडक्यात हा उत्सव चैतन्यहीन मानवात चेतना भरून त्याच्या अस्मितेला जागृत करतो. नवसंवत्सराचा प्रारंभ भारतात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो. नव्या वर्षाचा हा पहिला दिवस असल्यानं ती अतिशय पवित्र आणि महत्वाचा मानला जातो. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी ब्रह्मदेवानं सृष्टीची उत्पत्ती केली. संवत्सर म्हणजे ज्यात ऋतू महिने असतात. 12 महिन्यांचा काळ म्हणजे संवत्सर. संवत्सर 9 भागात विभागले गेले आहेत पण प्रामुख्यानं लोक चंद्र संवत्सर मानतात. चंद्र संवत्सराचा प्रारंभ शुक्ल प्रतिपदेला होतो. याच दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला असं मानलं जातं. भारतीय सम्राट विक्रमादित्यानंही आपल्या नावाचं संवत्सर आजपासूनच सुरू केलं होतं. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे नववर्ष स्वागतानिमित्त काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत यंदा 40 अधिक चित्ररथ सहभागी झाले होते. स्वागत यात्रेचं हे 15 वर्ष आहे. परंपरेनुसार महापौर संजय मोरे यांच्या हस्ते मासुंदा तलाव येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यावर या स्वागत यात्रेला प्रारंभ झाला. प्रथेप्रमाणे स्वागत यात्रेच्या मध्यभागी महादेवाची पालखी होती. महापौर संजय मोरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर असे अनेक मान्यवर या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. दरवर्षी चौकाचौकात कमानी, रांगोळ्या काढण्यात येतात. यंदाही अशा कमानी उभारण्यात आल्या होत्या तर पालखीच्या पुढे फुलांच्या पायघड्या घातल्या जात होत्या. रंगो बापूजी चौकात आमदार एकनाथ शिंदे आणि महापौर संजय मोरे, आमदार संजय केळकर यांनी तर खासदार राजन विचारे यांनी संत नामदेव चौकात पालखीवर पुष्पवृष्टी केली. यंदा शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे नेते वगळता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा विविध पक्षाच्या नेत्यांनी स्वागत यात्रेकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं. ठाणेकर पारंपरिक वेशभूषेमध्ये या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते.
आसाममधील एक गट नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झाला होता. नववर्ष यात्रेत वारकरी ही दिंडी अग्रभागी होती. जिम्नॅस्टिक, योगा, महापालिकेचे विविध विषयांवरचे चित्ररथ तसंच ठाण्यातल्या अनेक संस्थांचे चित्ररथ, दुचाकीवरील महिला या नववर्ष स्वागत यात्रेत दिसत होत्या. इमारतींच्या गच्चा, गृहसंकुलांची आवारं, चाळींचे मजले, चौक अशा विविध ठिकाणी स्वागत यात्रा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मध्ये मध्ये काही ठिकाणी स्वागत यात्रा विस्कळीत झाल्याचं दिसत होतं. ठिकठिकाणी महापालिकेतर्फे स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी करून या यात्रेचं स्वागत केलं जात होतं. महिला, तरुण तसंच सहकुटुंब, सहपरिवार असलेला यात्रेतला सहभाग यामुळे ही स्वागत यात्रा लक्षवेधी ठरली. कौपिनेश्वर मंदिरापासून सुरू झालेली ही स्वागत यात्रा सिद्धिविनायक मंदिर, रंगो बापूजी गुप्ते चौक, समर्थ मंदिर, सेंट जॉन बाप्टिस्ट हायस्कूल, दगडी शाळा, गजानन महाराज चौक, 3 पेट्रोल पंप, हरिनिवास, नौपाडा दूरध्वनी केंद्र, गोखले रस्ता, समर्थ भांडार, राम मारुती रस्ता मार्गे कौपिनेश्वर मंदिरात आली. या मुख्य स्वागत यात्रेशिवाय कळवा, खारेगाव, ठाणे पूर्व, खोपट, वसंत विहार, ब्रह्मांड, घोडबंदर, कासार वडवली, माजिवडा अशा ठिकाणांहूनही उपयात्राही काढण्यात आल्या. ठाणेकरांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येवर नयनरम्य दीपोत्सव आणि आकर्षक रांगोळ्यांच्या रंगोत्सवानं नववर्षाचं स्वागत केलं. मासुंदा तलावासभोवती साजरा झालेला आगळा वेगळा दीपोत्सव पाहण्यासाठी स्त्री पुरुषांनी गर्दी केली होती. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलावाभोवती नयनरम्य दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कालही असा नयनरम्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रतिकात्मक गंगेची आरती करण्यात आली. मासुंदा तलावातील महादेवाच्या पिंडीजवळ दीप लावल्यानंतर मशालीनं इशारा करण्यात आला आणि मासुंदा तलावाभोवतीचं वातावरण हजारो पणत्यांच्या मंगलप्रकाशानं उजळून निघालं. तलावाच्या सभोवती देखील पणत्या आणि मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. तलावाच्या मध्यभागी गोलाकार तेवत असलेल्या दिव्याचं पाण्यात दिसणारं प्रतिबिंब आणि तांबड्या, पिवळ्या, निळ्या, केशरी रंगाच्या रंगोत्सवाची उधळण आकाशात पाहताना ठाणेकर आनंदात न्हाऊन निघाले. तरुण तरुणी आणि बच्चे कंपनीनं या दीपोत्सवात पुढाकार घेतला. मासुंदा तलावाप्रमाणेच ठाण्यात विविध ठिकाणी असाच देखणा आणि नयनरम्य रोषणाईचा दीपोत्सव साजरा झाला. ठाणे शहरातील काही देवळांमधूनही मोठ्या संख्येनं पणत्या लावून दीपोत्सवानं नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. दिव्यांच्या रोषणाईनं तेजोमय झालेलं ठाणे पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक घराबाहेर पडले होते. गुढीपाडव्यानिमित्त खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले ठाणेकर, दीपोत्सवासाठी जाणारे ठाणेकर यामुळे काल ठाण्याच्या विविध भागात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसत होतं. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडून गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्व ठाणेकरांना हार्दिक शुभेच्छा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. जनमोर्चाचे संयोजक चंद्रहास तावडे यांच्यातर्फे गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त सर्व ठाणेकरांना हार्दिक शुभेच्छा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे महापालिकेतील काँग्रेस गटनेते संजय घाडीगावकर यांच्यातर्फे सर्व ठाणेकरांना नूतन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आता ठाणे वार्ता मोबाईल वरही पाहता येणार आहे. नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्या ठाणे वार्तानं ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनी आता ऑनलाईन केली आहे. श्रीस्थानक वाहिनी आणि ठाणे वार्ता केबलवर दिसत नाही, आमच्याकडे DTH आहे अशा तक्रारी ठाणेकरांकडून येत होत्या. त्यावर उपाय म्हणून ठाणे वार्ता, श्रीस्थानक वाहिनी आता अगदी आपल्या मोबाईल आणि संगणकावर उपलब्ध करण्यात आली आहे. ठाणे वार्ता, श्रीस्थानक वाहिनी ऑनलाईन झाल्यामुळं ठाणे वार्ता, श्रीस्थानक वाहिनीसाठी सीमांचं बंधन संपुष्टात आलं आहे. घरात, बाहेर, अगदी परदेशातही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवरून पाहता येणार आहेत.
याचबरोबर ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनी नेहमीप्रमाणे केबलवरही पाहता येणार आहे. तेव्हा ठाणेवार्ता.com या संकेतस्थळावर श्रीस्थानक लाईव्हवर क्लिक करून ठाणे वार्ता कुठेही पाहता येतील. लवकरच यासाठी एक ॲपही उपलब्ध करून दिलं जाणार आहे. गुढीपाडव्यासारख्या मुहूर्तावर यंदा सराफांचा बंद असल्यामुळे मुहूर्तासाठीही सोने खरेदी करता आलेली नाही. केंद्र सरकारच्या जाचक अटी आणि करामुळे ज्वेलर्स आणि सरकार आमनेसामने आले आहेत. सरकारनं जाचक अटी रद्द केल्या तरच दुकानं उघडणार असा निर्धार सराफांनी केला आहे. लग्नसराई, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दिवाळी, दसरा अशा सणांच्या दिवशी सराफांना सुगीचे दिवस येतात. मात्र केंद्र सरकारनं वाढवलेला कर आणि जाचक अटीमुळे गेले 40 दिवस सुमारे 2500 सराफांनी दुकानं बंद ठेवली आहेत. हा संघर्ष कधी संपेल याची शाश्वती नसल्यानं उपासमारी आणि कर्जबाजारीच्या उंबरठ्यावर असलेल्या सराफी कारागिरांनी आता गाव गाठण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपल्या वाढदिवसाची अनोखी भेट ठाणेकरांना दिली आहे. आयुक्तांच्या सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे मौजे शीळ इथली वनविभागाच्या अखत्यारीतली बंद पडलेली भरी मोठी खदाण महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्याची शास्त्रीय विल्हेवाट लावण्यासाठी उपलब्ध झाली आहे. शासनाच्या पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव मालिनी शंकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय पर्यावरण परिणाम प्राधिकरणानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवा इथलं डम्पिंग ग्राउंड कायमचं बंद करण्याचे संकेत महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. महापालिका क्षेत्रात दररोज 650 टन कचऱ्याची निर्मिती होते. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी ठोस पर्याय उपलब्ध न केल्यास पालिका आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सातत्यानं डम्पिंगसाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार शीळ येथील वनखात्याच्या जमिनीतील बंद खदाण पालिकेला कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी द्यावी अशी मागणी केली होती. ही जमीन वनखात्याची असली तरी त्याकरता पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक होती. तेव्हा पर्यावरण परिणाम प्राधिकरणानं हा निर्णय घेतला. ठाणे पालिकेला ही खदाण कचऱ्यावर शास्त्रीय प्रक्रिया करण्यासाठी तसंच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी देण्यास तयारी दर्शवली. पालिकेनं राज्यस्तरीय समितीसमोर सादरीकरण केल्यानंतर ही खदाण पालिकेला देण्यास मंजुरी दिली. या ठिकाणी 400 टन ओल्या कचऱ्याची एरोबिक कंपोस्टिंग पद्धतीनं खतनिर्मिती केली जाणार आहे. ठाणे वार्ताला आज 21 वर्ष पूर्ण झाली असून ठाणे वार्तानं आज 22व्या वर्षात पदार्पण केलं आहे. दृकश्राव्य माध्यमात 21 वर्षांहून अधिक काळ पूर्ण करणारं ठाणे वार्ता हे ठाणे जिल्ह्यातलंच नव्हे तर राज्यातलं एकमेव दृकश्राव्य माध्यम आहे. गेल्या 21 वर्षांपासून एखादं व्रत घेतल्याप्रमाणे ही चळवळ अव्याहतपणे सुरू आहे. आमच्या या यशामध्ये केबल चालक आणि आमच्या प्रेक्षकांचा वाटाही तेवढाच मोठा आहे. केबल चालकांची साथ आणि प्रेक्षकांनी प्रत्येक वेळी थोपटलेली पाठ यांच्या बळावरच आज आम्ही ही मजल मारू शकलो. त्यामुळेच गेल्या 21 वर्षांत समाजातील राजकीय, सामाजिक अशा विविध घटकांमधील प्रत्येक घडामोडींचे आणि घटनांचे साक्षीदार होण्याचं भाग्य ठाणे वार्ताला लाभलं. तटस्थ राहून समाजात घडणाऱ्या घटनांचं वस्तुनिष्ठ सादरीकरण करण्याचा सुरुवातीपासूनच उचललेला विडा गेली 21 वर्ष अखंडितपणे सुरू आहे. आमच्या आजच्या या वाटचालीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे ठाणे वार्ता परिवारातर्फे पुन्हा एकदा शतशः हार्दिक आभार.